हेलो फ्रेंड्स, आई एम मिस्टर रविंद्र भालेराव एंड आई वेलकम यू टू माय चैनल दैट इज इंग्लिश फॉर लर्नर्स। डियर स्टूडेंट्स, इन टुडेज वीडियो वी शैल डिस्कस वन एग्जांपल ऑफ स्पीच राइटिंग, हाउ टू राइट स्पीच इफेक्टिवली एंड अट्रैक्टिवली इन अ सिंपल वे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पीच रायटिंगबद्दल चर्चा करीत आहोत की स्पीच रायटिंगवरती क्वेश्चन कशाप्रकारे विचारला जातो आणि साध्या सोप्या भाषेमध्ये स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लेखन इंग्लिशमध्ये कशाप्रकारे करू शकतो या व्हिडिओमधून आपण सर्वजण शिकणार आहोत। परंतु तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे। वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल, लेट्स गो। चला त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा जो टॉपिक आहे की जो मार्च 2022 SSC बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेला हा प्रश्न आहे स्पीच रायटिंगवरती आणि हा कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला असतोच। क्वेश्चन काय आहे, इमॅजिन दॅट, कल्पना करा दॅट यू आर जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल कल्चरल कमिटी। तुमच्या स्कूल कल्चरल कमिटीचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे तुम्ही एक सेक्रेटरी आहात शाळेमध्ये। राईट अ स्पीच, तुम्हाला पत्र लिहाय स्पीच लिहायचं आहे, भाषण लेखन करायचं आहे। द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, ट्रीज आवर बेस्ट फ्रेंड्स या टॉपिकवरती विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट, तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतील। पॉईंट्स काय आहेत, ट्रीज गिव अस फ्लॉवर्स फ्रुट्स वूड शेड अँड ऑक्सिजन, झाड आपल्याला या सर्व गोष्टी देतात। नेक्स्ट पॉईंट, ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर, निसर्गाचा समतोल राखतात झाडं। नेक्स्ट, इट इज एव्हरी वन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह ट्रीज, प्रत्येकाची जबाबदारी आहे की झाडांचं रक्षण करणं, त्यांना वाचवायचं आहे। प्लांट मोर ट्रीज सेव्ह मोर लाईव्स, जास्तीत जास्त झाडं लावा आणि जास्तीत जास्त जीव वाचवा, म्हणजे मानवाला वाचवा या अर्थाने। ॲड युअर ओन पॉईंट्स, आणखीन पॉईंट्स ॲड करून हाऊ द ट्रीज आर इम्पॉर्टंट फॉर ह्युमॅनिटी याबद्दल तुम्ही लिहू शकता। डायरेक्ट आपण ॲन्सर बघूया, सुरुवात बघूया। ड्राफ्टिंग ए स्पीच, द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द टायटल, नाव लिहायचं आहे, टायटल लिहायचं आहे, आपण टायटल दिलेलं आहे। आता एक सुरुवात कशी केलेली आहे, का म्हणणी केलेली आहे, एक थॉट्सनी केलेली आहे। काय थॉट दिलेलं आहे, इफ यू वूड नो स्ट्रेंथ अँड पेशन्स, जर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, तुमची ताकद आणि तुमचा संयम तुम्हाला समजला स्वतःबद्दलचा, वेलकम द कंपनी ऑफ ट्रीज, मग तुम्हाला या झाडांच्या कंपनीमध्ये तुमचं स्वागत आहे। म्हणजे तुम्हाला कळेल की झाडाची किंवा ट्रीची स्ट्रेंथ काय आहे आपल्या लाईफसाठी, हे कळेल। दिस इज जस्ट वन आपण प्रोप किंवा थॉट्स म्हणू शकतो। सो माय डिअर फ्रेंड्स, यू मस्ट हॅव अंडरस्टूड द सब्जेक्ट ऑफ माय स्पीच, या प्रकारे सुरुवात करू शकता किंवा ॲज युजल तुम्ही अशी सुरुवात करू शकता, ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड टीचर्स, प्रिन्सिपल्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोईंग टू टॉक ऑन द टॉपिक ऑफ ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स, अशा प्रकारे देखील तुम्ही सुरुवात करू शकता, ॲज युजल तुमच्यावरती ते डिपेंड असेल, ठीक आहे। माय डिअर फ्रेंड्स, वी आर ऑलवेज फील कम्फर्टेबल इन द कंपनी ऑफ अवर बेस्ट फ्रेंड, आपल्याला नेहमी आपल्या बेस्ट फ्रेंडच्या कंपनीमध्ये, सोबतीमध्ये आपण कम्फर्टेबल असतो, ऑफकोर्स इन द कंपनी ऑफ ट्रीज, आणि म्हणजेच झाडांच्या सान्निध्यामध्ये। Trees, I feel, it is the most valuable gift given by God to all of us. आपल्या सर्वांना परमेश्वराने दिलेली झाडं हे सर्वात बेस्ट गॉड गिवन गिफ्ट आहे। सो इट इज इम्पॉसिबल टू सर्वाइव ऑन दिस लँड विदाउट ट्रीज, झाडाशिवाय या भूतलावरती, लँडवरती सर्वाइव करणं, जिवंत राहणं इम्पॉसिबल आहे। सो इन दिस वे यू कॅन राईट। नेक्स्ट, ट्रीज गिव अस एव्हरीथिंग अँड इन रिटर्न वी डू नथिंग फॉर देम, झाडं आपल्याला सर्व काही देतात आणि परत आपण त्यांना काहीच देत नाही आहे। द लिस्ट दॅट वी कॅन डू फॉर ट्रीज इज टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द एक्स, कमीत कमी एक गोष्ट करू शकतो किमान की त्यांचं प्रोटेक्शन करा तोडण्यापासून, कुऱ्हाडीपासून प्रोटेक्शन करा, म्हणजे त्यांना तोडू नका, तोडण्यापासून त्यांचं रक्षण करणं। दे आर कॉल्ड द ब्रीथ ऑफ अवर लाईफ ॲज दे मेंटेन द प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड, ते आपला श्वास आहेत, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड म्हणजे समतोल राखण्यामध्ये ते हेल्प करतात। दस म्हणून दे मेंटेन द नॅचरल बॅलन्स, नैसर्गिक समतोलपणा राखण्यामध्ये त्यांचं इम्पॉर्टंट हेल्प आहे। विथ दर ब्युटिफुल फ्लॉवर्स फ्रुट्स अँड हेल्दी हर्ब्स, ट्रीज प्रोव्हाइड ब्युटिफुल एन्व्हायरमेंट टू लिव्ह इन, दे आर द सोर्स ऑफ फूड, एअर, वॉटर अँड शेल्टर, म्हणजे जे अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी जे प्रोव्हाइड आपल्याला करतात ते म्हणजे झाडं आहेत। सो वी मस्ट कन्झर्व देम
इन देअर नॅचरल हॅबिटेट. त्यांचं जे नैसर्गिक हॅबिटेट आहे, स्थान आहे, ते कन्झर्व करणं, ते जतन करणं, सुरक्षित ठेवणं, प्रोटेक्ट करणं हे आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो या प्रकारचे सेकंड पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट एंडिंगला तुम्ही या प्रकारे लिहाल, ट्रीज अट्रॅक्ट द बर्ड्स अँड ॲनिमल्स, दे ब्युटिफाय द नेचर. झाडं हे पक्षी आणि प्राण्यांना ॲट्रॅक्ट करतात, म्हणजे त्यांच्या सान्निध्यामध्ये राहतात. पूर्ण निसर्गाला सुंदर बनवण्यामध्ये झाडाचा वाटा आहे. ब्युटिफाय द नेचर, दे प्रोव्हाइड अस एव्हरीथिंग विच वी एक्सपेक्ट टू मेक अवर लाईफ हॅपी. आपलं जीवन आनंदी होण्यासाठी सर्व गोष्टी झाडं आपल्याला प्रोव्हाइड करतात, देत असतात. दे आर अवर गुड कंपेनियन्स, ते आपले चांगले सोबती आहेत. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द नॅचरल कॅलॅमिटीज लाईक ड्रॉट अँड फ्लड्स, म्हणजे ज्याला आपण भूकंपसारखे किंवा जे फ्लड्स आहेत किंवा महापुरासारख्या आपत्तीपासून नॅचरल जे संकट आहे त्याच्यापासून संरक्षण करतात. दे आर द फ्रेंड्स हू ऑलवेज गिव अस एव्हरीथिंग विदाऊट एक्सपेक्टिंग अ सिंगल थिंग इन रिटर्न. एक साधी गोष्ट किंवा काही आपल्याकडून अपेक्षा न करता असे ते मित्र आहेत जे आपल्याला देत राहतात, प्रोव्हाइड करीत राहतात. Right? They do not need us, rather we need them for multiple benefits in life. So we should protect and save the greatest blessing of the Mother Earth. Thanking you. So in this way, simple way, आपण दोन तीन वेळा लिहून प्रॅक्टिस करू शकता आणि किंवा आपल्या स्वतःच्या मनाने सेंटेन्स ॲड करून तुम्ही स्पीच रायटिंग करू शकता. विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं, टाईम लिमिट एवढं असणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. आता जे स्पीच रायटिंगचा जो पूर्ण PDF आहे, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता englishforlearner.com, तिथे ती PDF अपलोड केलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणखीन एक गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं जे 8, 9, 10, 11, 12 स्टडी मटेरियल आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आपल्या मोबाईल ॲपमधून अँड्रॉइड ॲपमध्ये प्ले स्टोरवरती ते अवेलेबल आहे, इंग्लिश फॉर लर्नर, ते डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला क्वेश्चन पेपर्स, रायटिंग स्किल, ग्रामर, नोट्स सर्व काही अवेलेबल आहे. सो शेवटी विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.